महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. राज्यातील कोतवालांना शासनाने गेले 28 दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन करून सुद्धा चतुर्थ श्रेणी न दिल्यामुळे नाशिक शहर व संपूर्ण राज्यात 17 डिसेंबर 2018 पासून संपूर्ण राज्यात शासनाच्या विरोधात चतुर्थ श्रेणीसाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त रघुनाथ गावडे यांना देण्यात आले. कोतवालांना चतुर्थश्रेणी मिळावी यासाठी गेल्या 29 दिवस आहे आंदोलनाचा, तरी पण शासनाने आमच्या आंदोलनाची कुठली दखल घेतलेली दिसत नाही आहे. माननीय महसूल मंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब यांनी खरंच काही आजपर्यंत ना कोणत्या टीव्हीवर बोललेले का कोतवालांची मागणी मंजूर करण्यात येईल अशा प्रकारे आजपर्यंत कोतवालांची सर्व दिशाभूलच करण्यात आलेली आहे. ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन होतं नागपूरला, त्याच वेळेस माननीय महसूल मंत्री साहेब बोलले होते का मी दिलेला शब्द हा झोपेत दिलेला शब्द आम्ही पाळतो, परंतु आजपर्यंत तो शब्द महसूल मंत्री साहेबच बोलले होते का तुम्हाला चतुर्श्रेणीचा दर्जा मी देतो, पण आज त्या गोष्टीला 2 वर्ष झाले तरी पण अजून तो कोतवालांना दिलेला शब्द महसूल मंत्री साहेबांनी पाळलेला नाही आहे. म्हणून आता आम्ही राज्यातले सर्व कोतवाल या शासनाच्या मंत्रालयात चक्रा मारू थकलो आहे, त्या सचिवांच्या चक्रा विनवण्या करू थकलो आहे, तरी पण आम्हाला अजूनपर्यंत न्याय दिले नाही. म्हणून आम्ही राज्यातल्या सर्व कोतवालांनी 6व्या वेतन आयोगानुसार जो प्रस्ताव बनवलेला आहे शासनाने, जो समितीने तयार केलेला आहे, तोच आम्हाला 6व्या वेतन आयोगानुसार चतुर्थींचा दर्जा द्यावा व तो तात्काळ कॅबिनेटमध्ये मंजूर करावा, यासाठी आम्ही हे आज 29व्या दिवसापासून हे आंदोलन चालू केलेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही गुजरातला चतुर्थींचा दर्जा देता, मग महाराष्ट्रात आज कोतवाल एवढा शासनाच्या तिजोरीत पैसे भरायचं काम करतो, 24 तास काम करतो, परंतु एवढं काम करत असताना सुद्धा शासन जर त्यांच्याकडून जर फुकट काम करून घेत असेल तर हे लोकशाहीला न पटणारं रूपरेषा आहे. म्हणून एकीकडे मोदी साहेब म्हणतात का समान काम समान वेतन आयोग, आम्ही तर 18,000 रुपये तुम्हाला मागत नाही आहे, 14,000 रुपये मागतोय, मग 14,000 रुपये तुम्हाला देण्यासाठी काय हरकत आहे आम्हाला? म्हणून आम्ही जोपर्यंत मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत राज्यात अशाच प्रकारे सर्व ठिकाणी संपूर्ण विभागात हे आंदोलन चालू राहील. म्हणून आमची एक कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री साहेब, महसूल मंत्री साहेबांना का तुम्ही तात्काळ कॅबिनेट घेऊन कोतवालांना 6व्या वेतन आयोगानुसार चतुर्थींचा दर्जा बहाल करावा. एवढी गणेश शिंगोले, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना अध्यक्ष.